मी नागनाथ मुरलीधर गायकवाड राहणार माळेगाव. आमचा आम्ही 10 ते 11 कुटुंब तिथं राहतो आहे. 60-70 माणसाची वस्ती आहे. पण आमचा रस्ता भायभत गायकवाड यांनी अडवलेला आहे. आम्ही 44 गट नंबरमध्ये राहतो आणि मिटकलवाडी रोड ते महावीर गायकवाड वस्ती असं आमच्या रस्त्याला नाव देऊन 97 साली पुनर्वसनमधून रस्ता तयार केलेला आहे आणि तो 20 वर्ष चालला. पण आत्ता त्यांनी 1.5 वर्ष झालं तो रस्ता अडवलेला आहे आणि तो रस्ता आम्हाला खुला करून मिळावा न केल्यास आम्ही आता घरी जाणार नाही. आता उपोषणाला बसलेलो आहे आम्ही. बेहतर मी तर मरण आलं तेच बेहतर. आता घरीबी जाऊन मरायचंच आहे तर आम्ही इथं मरतो. कुठं बसलं आहे उपोषण? आता आम्ही प्रांत ऑफिस समोर बसलेलो आहे उपोषणाला. काय मागणी तुमच्याकडे? आम्हाला रस्ता खुला करून, आमचा हा जो रस्ता आहे हक्काचा तो खुला करून मिळावा. नसेल तर आम्ही आत्मदहन करणार का? जातच नाही, घरीच जात नाही. मारणार असंही महिलेलंच आहे मी, मग इथंही बी मारणार. महिलांना लहानपण अहो बाळांत झाल्या न्यायचं म्हणलं तर उचलून झोळीत न्यावं लागतंय. आणि कलेक्टरचं सुद्धा असं आहे. कलेक्टर तो काय तिथं म्हणते, तिथे आमचा कलेक्टर मित्र आहे आणि कसा रस्ता घेतोय ते बघू. अशा 12 वेळेच्या भाषा आम्हाला साधी जायचं तर विषय 16 शिवाय देते. तिथे किती लोक बसले उपोषण? आम्ही 60 ते 70 लोक उपोषणावर बसले. कोण कोण आहेत? काय काय महिला पुरुष? महिला आहेत, मुलं आहेत, आम्ही पुरुष आहेत. माझं नाव कौशल्य अण्णा गायकवाड, माळेगाव. उपोषणाला बसलो आम्ही. आमची अडचण आहे रस्त्याची, त्यांनी भीत घातली. सरकारी रस्ता आहे, त्यांनी मोडावा आणि आमचा हाही रस्ता द्यावा. ती आमची न्याय कोणच करू शकत नाही. आम्ही पोलीस स्टेशनला आलो, आमची दखल घेत नाही. वर गेलो दखल घेत नाही. आम्ही जायचं कुठून? मरायचं का? आमची लेकरं शाळेतली मुलं आहे ती सगळी घरी येते. आता शाळा बुडली, 2 वर्ष झालं, काय करायचं? आमचं रान पडा काय, आम्ही खायचं काय? उपाशी आहेत. हिथं तर पुढते ना, मग हिथंच मरतो. ते त्याच्या दारात मारण्यापेक्षा हिथं मरतो आम्ही. हिथं म्हणजे कुठं? हा, हिथं कोर्ट आहे दारात मारतो. उपाशन पाशी आम्ही उपाशन धरलं. पाशी 100 एक महिला आहे आम्ही. तर बसलोय आम्ही, उठणार नाही त्यांनी न्याय दिल्याशिवाय.